शेतकरी मित्रांनो नमस्कार. ऍग्रो इंडिया गुरु मधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे. तुम्ही सोयाबीन मध्ये आंतरपीक म्हणून तूर या पिकाची जर लागवड करणार असाल, पेरणी करणार असाल, तर नेमकी तुरीचा वाण हा कोणता निवडावा की ज्या वाणावरती मर येणार नाही, जास्तीत जास्त शेंगा लागतील, त्यानंतर उत्पादन हे आपल्याला चांगलं मिळेल, आणि तुम्ही सेपरेटली जरी तूर घ्यायची असेल तर मर हा येणार नाही, कारण पाऊस हा कमी जास्त प्रमाणात येऊ शकतो आणि मर ही मोठ्या प्रमाणात येत असते. मित्रांनो, असे वाण तुम्हाला देणार आहोत. फक्त हा व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये आपण लाल तुरीचे जे वाण आहेत ते तुम्हाला देणार आहोत की लाल जर तुम्ही तूर लागवड करणार असाल तर कोणकोणते वाण आपल्याला लागवड करायचे. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर मित्रांनो चला बघूया वाण. तर सर्वात प्रथम जो वाण आहे मित्रांनो, BDN 716. तर BDN 716 जो वाण आहे मित्रांनो, हा 165 ते 170 दिवसामध्ये उत्पादन देणारा वाण आहे. मर रोग जो आहे तो प्रतिबंधक आहे, मर रोग याच्यावर दिसून येत नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्ही BDN 716 हा जो वाण आहे हा वाण निवड करू शकता. सोयाबीनच्या आंतरपीक म्हणून घेताना किंवा सेपरेट जर तुम्हाला लागवड करायची असेल तरी तुम्ही BDN 716 लागवड करू शकता. तर त्यानंतर येते भवानी नोवेल सीडचा हा भवानी वाण आहे मित्रांनो. हा साधारण 150 ते 160 दिवसामध्ये उत्पादन देणारा वाण आहे. लाल मधला मर रोग प्रतिबंधक आहे आणि खूप चांगलं उत्पादन, जास्तीत जास्त शेंगा लागणारा हा वाण आहे मित्रांनो. त्यामुळे भवानी नोवेल सीड्स हा सुद्धा, याची सुद्धा लागवड तुम्ही करू शकता. तर यानंतरचा वाण आहे चारू, जो अंकुर सीडचा बऱ्याच वर्षापासून शेतकरी जे आहे याची लागवड करताय, याची पेरणी करताय, खूप चांगलं उत्पादन शेतकऱ्याला मिळतंय मित्रांनो. हा 160 ते 170 दिवसामध्ये येणारा वाण आहे, याची सुद्धा लागवड शेतकरी मित्र करू शकता. त्यानंतर PKV तारा. तर PKV तारा हा सुद्धा मित्रांनो तुम्ही वाण जो आहे तो लागवड करू शकता. 170 ते 180 दिवस, 10 ते 15 दिवस हा वाण जास्त घेतो, परंतु उत्पादन तुम्हाला चांगलं देतो. मर रोग प्रतिबंधक हा असा हा वाण आहे मित्रांनो. त्यामुळे PKV तारा याची सुद्धा लागवड करू शकता. त्यानंतर कावेरी या कंपनीचा संपदा हा जो वाण आहे हा सुद्धा अतिशय सुंदर आणि चांगलं उत्पादन देणारा असा वाण आहे मित्रांनो. याची सुद्धा लागवड शेतकरी मित्र करू शकता. तर त्यानंतर निर्मलचा दुर्गा हा जो वाण आहे लाल तूर बियाण्यामध्ये, हा सुद्धा खूप चांगला असा वाण आहे. या मर रोग प्रतिबंधक असा वाण आहे मित्रांनो. खूप लवकर म्हणजे 150 ते 160 दिवसामध्ये उत्पादन देणारा वाण आहे लाल तूरमध्ये, आणि तुम्हाला जास्तीत जास्त शेंगा लागून उत्पादन सुद्धा डबल उत्पादन देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे. तर त्यानंतर भीमा हा जो वाण आहे मित्रांनो, 165 ते 170 दिवसामध्ये येणारा वाण आहे. याची सुद्धा लागवड शेतकरी मित्र आंतरपीक म्हणून करू शकता किंवा सेपरेटली म्हणून सुद्धा करू शकता. खूप चांगलं उत्पादन या वाणापासून लाल तूरमध्ये शेतकरी मित्र मिळवत आहे. तर त्यानंतर दप्तरी या सीड कंपनीचा दप्तरी 48 हा वाण आहे मित्रांनो. या वाणापासून सुद्धा तुम्ही खूप चांगलं उत्पादन मिळवू शकता. याचं सुद्धा जास्तीत जास्त शेंगा लागण्याची कॅपॅसिटी आहे, उत्पादन चांगलं देतो, मर रोग प्रतिबंधक असा हा वाण आहे मित्रांनो. त्यामुळे या वाणाची देखील तुम्ही लागवड करू शकता. तर त्यानंतर पुढचं वाण आहे BDN 2013/40. 2013/40 हा जो वाण आहे मित्रांनो, हा सुद्धा वाण नवीन संशोधित वाण आहे, खूप चांगला वाण आहे लाल तुरीमधला. याच्यापासून सुद्धा उत्पादन चांगलं मिळू शकता. मर रोग प्रतिबंधक असा वाण आहे, खूप दिवसापर्यंत चालणारा हा वाण आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही याची सुद्धा पेरणी किंवा लागवड करू शकता. तर मित्रांनो जवळजवळ 10 वाण लाल तुरीच्या बियाण्यामधले तुम्हाला सांगितलेले आहे, जे तुम्हाला तुमच्या मार्केटला उपलब्ध होतील त्याची लागवड करा, त्याची पेरणी करा, आणि यावर्षी चांगलात चांगलं उत्पादन जे आहे ते मिळवा. आणि कमेंट करायला विसरू नका की या 10 वाणापैकी तुम्ही कुठल्या वाणाची लागवड करणार आहात, किंवा या वाणाचे जर तुम्हाला अगोदरचे अनुभव असतील की कसे अनुभव राहिले, उत्पादन किती आलं रोगासाठी आणि मर रोगासाठी कसं राहिलं, तर याविषयी कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची मदत तेवढी होईल. आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिले आपल्या संपूर्ण शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, आणि लाईक केल्याशिवाय राहू नका. धन्यवाद.